पत्रकार मित्रांचे स्वागत करतो, सर्वांचे स्वागत करतो। आज अमरावती शहरातून माजी उपमहापौर शेख जफर शेख जब्बार यांनी आणि त्यांच्या असंख्य सहकारी मित्रांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। त्याच्यामध्ये ॲडव्होकेट शेख खान समाजसेवक ते पण आहेत, मोहम्मद असीम ते समाजसेवक आहेत, आयुक्त मेंबर बडनेरा ते नगरसेवक होते, अरज्जात हे रज्जूचाच्या नावाने ओळखले जातात, तिथं जोय बरहान बुरवाला त्यांनी प्रवेश केला, मुस्तफा बुरहानी त्यांनी प्रवेश केला, हजी रफीक समा हे समाजसेवक आहेत ते त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, ॲडव्होकेट शब्बीर भाई त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, आणि आपल्या ठाण्याच्या शेजल संजय कदम ह्या आमच्या भगिनीने राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे, आणि सुलभाताई खोडके विद्यमान आमदार त्यांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला। सुलभाताईंच्या सहित सगळ्या मान्यवरांचं, शेजलताईंचं आणि सगळ्या आमच्या शेख जब्बार आणि या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांचं मनापासून स्वागत करतो। एकंदरीतच या सगळ्या गोष्टी होत असताना आपल्याला माहिती आहे, कालपासून राज्यामध्ये सगळीकडं वेगवेगळे राजकीय पक्ष आणि वेगवेगळे उमेदवार आपले उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी भरायला लागलेले आहेत, ए बी फॉर्म द्यायला सुरुवात झालेली आहे। आम्ही महायुती म्हणून त्या बाबतीमध्ये एकत्र निवडणुकीला सामोरं जातोय, भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याच्यातून काही आमचे घटक पक्ष असं आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय। आज माझे प्रांताध्यक्ष देखील यादी काही सगळी आमची झाली नाही, परंतु जे काही क्लिअर झाली ती यादी आता ते जाहीर करतील। कशा करत असतात काय प्रॉब्लेम? अरे बापरे, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय नेते प्रफुल्लभाई पटेल, आज या ठिकाणी सहभागी झालेल्या सुलभाताई, माझे सर्व सन्मान्य पदाधिकारी, राज्याच्या महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्याच्या नंतर आज विधानसभेच्या निवडणुकीला सामोर जात असताना भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्रितपणाने हे निवडणूक लढण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। 2 दिवसापूर्वीच पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक त्या ठिकाणी झाली, त्यामध्ये आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई, ज्येष्ठ नेते पुष्पक साहेब, असल शिव साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब, धनंजय मुंडे आदी सर, त्याच्यातून आज काही जागांच्या वरचे उमेदवार आम्ही या ठिकाणी घोषित करतो आहोत, त्यामध्ये यादी आपल्याला मिळेलच। बारामती मतदारसंघातून आदरणीय अजितदादा पवार, देवला मतदारसंघातून छगन भुजबळ, आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील साहेब, कागलमधून जरा टाळ्या वाजव, माझ्या नंतरचं नाव त्यांना ऐकायला। बारामती मतदारसंघातून अजितदादा पवार, देवला मतदारसंघातून छगन भुजबळ साहेब, आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील साहेब, कागलमधून असल मुशीफ साहेब, परळीमधून धनंजय मुंडे साहेब, इंदोरीमधून नरहरी झिरवळ, आयरीमधून धर्मभाऊ आत्राम, शिवाजनमधून आदिती तटकरे, अमळनेरमधून अनिल भाईदास पाटील, उदगीरमधून संजय बनसोडे, अर्जुनी मोरगावमधून राजकुमार बडोले, माजळगावमधून प्रकाशदादा सोळंके, वाईमधून मकरंदबा पाटील, सिन्नरमधून माणिकराव कोकाटे, खेळ आवंजी दिलीपराव मोहिते, अहमदनगर शहर संग्राम जगताप, इंदापूर दत्तात्रय मामा भरणे, अहमदपूर बाबासाहेब पाटील, शहापूर दौलत दरोडा, पिंपरी अण्णा बनसोडे, कळवण नितीन पवार, कोपरगाव आशुतोष काळे, अकोले डॉक्टर किरण लांबते, बसमत चंद्रकांत उर्फ राजू नवघरे, चिपळूण शेखर निकम, मावळ सुनील शेळके, जुन्नर अतुल बेंदके, मोहन यशवंत माने, हडपसर चेतन तुपे, देवाली सरोज आयरे,
चंदगड राजेश पाटील इगतपुरी हिरामण खोसकर तुमसे नाईक अमरावती शहर सुलभा खोडके नवापुर भरत गावित पाथरी निर्मला उत्तमराव विटेकर मुमरा कालवा नजीब मुल्ला अशा एकंदरीत 38 पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची घोषित आम्ही या ठिकाणी केलेली आहे. आज रात्री किंवा उद्यापर्यंत उरलेली यादी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रसिद्ध करणार आहोत.